नमस्कार, एबीपी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. भाळवणी जिल्हा परिषद गटात दीपक आबांच्या गावभेट दौऱ्याचे अभूतपूर्व स्वागत. बंडीशे गाव, शेळवे आणि खेड भाळवणी गावात दीपक आबांना तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकबा साळुंके पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याचे उत्साहात स्वागत होत आहे. शनिवार दिनांक 24 रोजी भाळवणी जिल्हा परिषद गटातील बंडी शेगाव, शेळवे आणि खेड भाळवणी या गावात दीपकबांना तुफान प्रतिसाद मिळाल्याचे भाळवणी जिल्हा परिषद गटातही आबांचा गावभेट आणि जनसंवाद दौरा सुपरी ठरू लागल्याचं या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागेल. दीपक आबांच्या गावभेट दौऱ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस समाधान काळे यांच्यासह खेड भाळवणी येथील माजी प्राचार्य आर डी पवार, सरपंच संतोष साळुंके, उपसरपंच लक्ष्मण साळुंके, प्राचार्य डी जे साळुंके, शहाजी साळुंके, बिभीषण पवार, भारत साळुंके, ज्ञानोबा पवार, राहुल पवार, अनंता घालमे, शहाजी पाटील, सचिन घालमे, पोपट घालमे, प्रकाश पवार, बाळासाहेब पवार, रघुनाथ साळुंके व धोंडेबा साळुंके, बंडी शेगाव येथील वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ माने, गंगाराम युवते, विजय कदम, गणेश पाटील, संजय रणखांबे, नवनाथ माने, विश्वास सुरवसे, रामचंद्र कवडे, रमेश शेगावकर, सतीश रणखांबे, ज्ञानेश्वर गिड्डे, विलास यमगर, संतोष ननवरे, भास्कर ननवरे, मोहन घाडगे, चांद लांडगे आणि धोंडीराम चव्हाण, तर शेळवे येथील दशरथ पाटील, अनिल गाजरे, तुकाराम गाजरे, शशिकांत नाग टिळक, किरण गाजरे, परमेश्वर असबे, सुधाकर गाजरे, समाधान गाजरे आदीसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. शनिवार दिनांक 24 रोजी पंढरपूर तालुक्यातील व सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील बंडी शेगाव या गावातील भैरवनाथ मंदिर परिसर, वेताळवाडी गणेश मंदिर परिसर, अजत चौक परिसर, बुद्धविहार 1 आणि 2 परिसर, अण्णाभाऊ साठे नगर, डोंबारी वस्ती परिसर, शाहूनगर परिसर, कोळ्यांचा मळा परिसर, माने वस्ती, चव्हाण वस्ती, माळुंकर वस्ती, कवडे वस्ती, सुरवशे वस्ती, उपरी रोड तसेच चौगुली वस्ती परिसरातील हजारो नागरिकांशी संवाद साधला. तसेच शनिवारी दुपारच्या सत्रात शेळवे गावातील देवीचे मंदिर, वकील वस्ती, दंड वस्ती, खंडोबा मंदिर, बंडाचा मळा परिसर, दादांचा मळा परिसर तसेच बरड वस्ती व खोराडी परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी व्यथा जाणून घेतल्या व त्यावर सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तर शनिवारी दिनांक 24 रोजी सायंकाळच्या सत्रात खेड भाळवणी गावातील पवार वस्ती, जुना अकलूच रस्ता परिसर, रेणुकानगर, शिवाजीनगर, जिजाऊनगर, संभाजीनगर व मारुती मंदिर परिसरातील हजारो नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधून परिसरातील लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न माननीय दीपकबा साळुंके पाटील यांनी केला. भाळवणी जिल्हा परिषद गट सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडल्यापासून प्रत्येक नेत्याने आजपर्यंत फक्त मतांचा विचार करून या जिल्हा परिषद गटातील मतदाराकडे पाहिले होते, परंतु प्रथमच माजी आमदार दीपकबा साळुंके पाटील हे प्रत्येक गावातील वाड्यावर जाऊन समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधत आहेत. भाळवणी जिल्हा परिषद गटाच्या राजकीय इतिहासात प्रथमच एखाद्या नेत्याने जनतेशी इतक्या आपुलकीने संवाद साधला आहे. दीपकबांच्या कामांची आणि संपर्काची या जिल्हा परिषद गटातील जनता नक्की जाणीव ठेवील असा विश्वास तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केला. एपीबी लाईव्ह मधून मी पांडुरंग, जय भारत.